हेलो निघालायत ना वाट बघतो आम्ही हो तयारी झाली की निघतोच चालते मी थांबतो बाहेर तुम्ही या ठेवते निघालेत हे बघ आता लाजू नको सगळ्यांच्या पुढं हे बघ तुझी कापड एक नंबर फॅशनेबल पाहिजेत हा नको हे आपल्याला शोभलतेच घेऊ आपण अरे खुल्या टाळक्याच्या आयुष्यात लग्नाचा एकच दिवस असतो या सगळी माणसं नवरदेवाकडे नवरीकडे बघत असतात बघ तुझी कापडे एक नंबर पाहिजेत आणि खचाखच फोटो भी काढत असतात वाटलं तरी लगीन झालं कापडे फेकून दे पर लग्नात ह्यो माझा भाऊ एकदम झक्कास दिसला पाहिजे हा आपल्याला त्यातलं काही कळत नाही नको वहिनी म्हणतील तस वहिनी आहे तेच आयुष्याला लागलेल्या म्हणजे म्हणजे बघ तू जाण पाटक बाईंच लगीन आहे ना तेव्हा त्यासने विचार आणि कापडे घे काय हे चालतंय बघ हा अरे त्यांची पसंत भी माझ्यासारखी चांगली आहे आता कसं शाण्यासारखं बोलास बर मी जातो आतमध्ये तिला साहेब आता या टायमाला तरी मला नवी साडी पाहिजे बर का आणि ती बी माझ्या पसंतीनच पाठक बाबा आहेर करणार आहे तेव्हा निस्ती नवी नाही चांगली भारीतली साडी घेऊ तुला नमस्कार आम्ही सांगितल्या तसं भारीतलं कापड आणल्यात नव नाही कमी किमतीचं कापड दिसलं तर तुमची काही खैर नाही ध्यानात ठेवा नाही नाही एक नंबर साड्या आहेत बघा नाही कोल्हापूर आणि मुंबई शिवाय तुम्हाला कुठं बी मिळणार नाहीत अशा साड्या होय चला आवरा पटापटा हलक्या साड्या बी मागायच्या होत्या की म्हणजे आपण देताना हलक्या साड्या त्यांना द्यायच्या आणि त्यांच्याकडून भारी किमतीतल्या घ्यायच्या चंदे त्या पाटकांकडं इन मेन दोन बाया आहेत आणि त्यांचं पै पावणं कोण तर आपलंच मजूर या माय लेकी घेऊन घेऊन किती साड्या घेणार आहेत 5-6 साड्या घेतल्या पण आपलं तसं नाही आपण एकदम बार उडवून द्यायचा बघ बिल बघून त्या पाटकाचं कंबरड मोडलंच पाहिजे लई भारी डोस काय बघा तुमचं म्हणजे त्यांच्या दोनच बायका आणि आपण 1, 2, 3, 4, 5 आपल्या लई जणी आहेत आणि आपल्या पाहुण्यातल्या बी लई जणी आहेत मज्जाच बघा चला आपण काहीतरी खाऊन घेऊया नाहीतर खरेदीला जोर कसा राहील अंगात सासूबाई जे बघायचंय ते हितच बघा आणि हितच साड्या निवडा बसा वहिनी सा ही बघा बघा काय कस काय बसत पडतात ना हो साड्या मामांची आओ म्हणजे समजे चांगल्या चांगल्या साड्या संपल्या गाळच राहिलाय बघा आमच्या नशिबात नाही पण काय हरकत नाही जे हाय ते चांगलंय मानू आम्ही दे रे बाबा यातली एखादी साडी दे माझे रो समजी खरेदी झाली की कोणाकडून 1 रुपया घ्यायचा नाही दोन्हीकडच्या बस्त्याचं बिल आमच्याकडे पाठवून द्यायचं
कुणाकडून एक रुपया भी घ्यायचा नाही. आपल्या राहण्याचं लगीन आहे. काय वय वय वयजी आम्ही बघतो जरा राहण्याच्या खरेदीच. हा आता काय आमासनीच समद भागवायचंय. या आईत गब्बूंना काय फरक पडणार आहे म्हणा. दावा पुरी कडच्यांना चांगल्या साड्या दावा, नवरीसाठी काय ते चांगलं दावा. आमचं समद झालंय, आता यांची चॉईस काय आहे ते बघू. दाखवतो की ह्या बघा, ह्या खास बनावटीच्या साड्या आहेत, नवरी मुलीसाठी डिझाईन केलं. बघा दाखवतो. अंजली तीच साडी घेतो. ही दुसरी बघूयात ना आपण. ही हो खरंच छान आहे अग, सुंदर आहे. सांगा बरं, यातली कुठली साडी अंजली बाईंनी घ्यायला पाहिजे. वहिनी मी बी हे कापड पसंत केले. छान आहे, एकच नंबर. नाही अजिबात नाही, नाही एक नंबर नाही. राणा भाऊजी अहो तुमच्या लग्नाचा ड्रेस आम्ही आधीच ठरवून ठेवलाय, टेलरला सुद्धा सांगितलंय. वहिनी ते कसं आहे, ते अंजलीबाईंनी आणि मी आधीच ठरवलं होत की एकमेकांच्या पसंतीचे कापड घ्यायची म्हणून. कधी अहो काय हे राणा भाऊजी, बायकोचं समजच ऐकायला लागलात की तुम्ही. हा अजून लगीन व्हायचंय तर आमच्या शब्दाला काही किंमत राहिली नाही वय. आता राणाजी तुम्ही वहिनी सांगताय तेच कपडे घ्या. ही बघा बघ राणाजी, माझं मन तर तुम्ही आयुष्यभर राखालच, पण लग्नात घरच्यांची हाऊस मौज करायची असते, त्यांचं मन नका दुखवू तुम्ही. वहिनी सांगताय तेच कपडे घ्या, मीही घेते. मला जसं पाहिजे होतात तसेच आहेत बघा तुम्ही. वहिनींचा शब्द मोडू दिला नाही तुम्ही. हो लई मोठ्या कोड्यातून वाचवले तुम्ही मला. वहिनींचा शब्द कधी मोडणार नाही असा मी शब्द दिला वहिनीस. तुमचा शब्द माझ्या करता खूप महत्वाचा आहे आणि कायम राहील. रामराव बस्त्याचे समदे पैसे आम्ही देणार आहे, तेव्हा जे काही बिल होईल आमच्याकडे पाठवायचं. काय बिकट पण नाही बघा, एकदम निवांत सगळे. बस्ता मनासारखा झाला ना तुमच्या? अगदी मस्त छान झाला बस्ता. काय काय असतं संसारात? आपलं घर, आपलं शेत, आपले मित्र, आपली मुलं, सगळंच असत. पोर तुम्ही रोज शेतात जाणार आणि मी तुमच्यासाठी जेवण बनवणार. मी शाळेत जाणार आणि तुम्ही मला सोडायला येणार. तुम्हाला चालतंय ना? चालतंय की